सर कॅमेरा चालू केलाय. अक्कल कर तुला जरा बावळट. आता तुझी पण नोकरी गेली असती, माझी पण नोकरी गेली असती. सॉरी सर. बळा आतून किती पण बाबा राम रहीम असले ना तरी बाहेरून जगाला रामदेव बाबाच दाखवायचं. हो हा लक्षात ठेव. अंकर चालू आता. येस सर. लाईट कॅमेरा ऍक्शन. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं भकास न्यूज मध्ये. मी तुमचा सगळ्यांचा लाडका रिपोर्टर हर्षल भाटे आज तुमच्या सगळ्यांसाठी एका 12वीच्या मुलाचं मनोगत घ्यायला आलेला आहे. तर बघूया तो मुलगा काय म्हणतो आणि त्याच्या मनात काय आहे. तर चला सुरू करूया. दादा जरा जास्त होते. राहू दे रे भाऊ, कधीच्या काळात एवढी इज्जत भेटते असून. बरं आपण प्रश्नांना सुरुवात करूया आता. तर मित्रा माझा तुला पहिला प्रश्न असा आहे की तुला 12वीला किती पर्सेंटेज पडले? पर्सेंटेज म्हणजे 12वीला तुला किती टक्के पडले? मला 70% पडले. 70%? 70? पण काल आम्हाला माहिती देताना तर तू 67 सांगितले. 67% पडलेत ना तुला? हो 67 काय 70 काय, एकच आहे. एवढं तेवढं चालून जात. मी तरी 70 सांगतोय. माझे आईबाप सगळीकडे 75% सांगतात. अहो रिझल्ट बघायला कोण येत आहे घरी? डेंजर आहे हा. असो तर मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर मित्रा एवढ्या चांगल्या मार्क्सने पास झाला, एवढ्या कोरोनाचं संकट होतं, सगळं होतं, कसं वाटतंय तुला? लय भारी वाटतं बघा. इतकं भारी वाटतंय ना, काल जेव्हा मी पहिल्यांदा रिझल्ट बघितला ना 4 वाजता, हँग झालो ना मी. म्हणजे कळलं नाही आम्हाला, जरा विस्तार करून सांगशील का आम्हाला सगळ्यांना? अहो म्हणजे असा शॉक झालो ना मी, कारण पहिल्यांदा कधी एवढे टक्के पडले नव्हते आणि अचानक एवढे टक्के पडले. 3-4 वेळा मी माझं नाव बघितलं, नेमका रिझल्ट माझाच आहे का? अरे बरोबर आहे, बरोबर आहे. दररोज पार्ले बिस्किट खाणाऱ्या कुत्र्याला जर कधीतरी ओरिओ भेटला तर तो खुश होणारच ना. अहो असं काय बोलताय. पुढचा प्रश्न असा आहे की एवढे चांगले मार्क्स पडले, आई वडील पालक खूप खुश झाले असतील तुझे, आहे ना? अहो पालक तर एवढे खुश झाले सांगतो तुम्हाला. हा माझा पहिला निकाल असेल जेव्हा मी पप्पांचा मार आणि आईची बोलणी खाल्ली नसत्यात. अच्छा जसा मम्मीनी माझा निकाल बघितला तसा स्क्रीनशॉट काढला आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकून दिला. जसा मम्मीचा व्हॉट्सअपचा स्टेटस पाडला नुसते धाड 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 थँक्यू थँक्यू म्हणून मी थकलो. माहिती का ह्याच्या स्टेटसवर बघतोय माझा निकाल, त्याच्या स्टेटसवर बघतोय माझा निकाल. लय भारी वाटलं बघा. पालक पण डेंजर आहेत. असो पुढचा प्रश्न विचारू की तुझ्या मित्रांच्या काय प्रतिक्रिया आल्या? मित्रांना कसं वाटलं? अभिमानाने सांगितलं असेल मित्रांना मला एवढे मार्क्स पडले वगैरे. हा अहो मित्र तर एवढे खुश झाले ना भाऊ, काळजीचे तुकडे सगळे सांगतो तुम्हाला, सगळे आपले जिवलक जिगरी. लगेच जसा निकाल लागला मी मित्राला स्क्रीनशॉट पाठवला, मित्रांनी लगेच इंस्टाग्रामची स्टोरी टाकली. बोल कोणतीला नाही असं आणलंय वडून, आय साऱ्या संकटांनी आदल लढून बोल. त्याच्यानंतर बोल सरकार चला आहे, सरकार चलेगा. दिने डेंजर आपले मित्र आहेत. लय रिमेन्शन करून करून थकलो मी. तुझ्या मित्रांना पण तुझ्यावेळेच मार्क पडले असतील, काही मित्रांना जास्त मार्क पडले असतील, काही मित्रांना कमी मार्क्स पडले असतील, तर त्या विद्यार्थ्यांवर त्या मित्रांवर तुझं काय म्हणणं आहे? आता कसं आहे काय काय पोरांना पडलेत कमी मार्क, बोलूश वाटत पण नाही बोलता येत. म्हणजे कळलं नाही आम्हाला, जरा विस्तार करून सांगशील का आम्हाला सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला सांगतो, काल मला माझ्या एका मित्राचा फोन आला. तर त्यांनी मला फोन केला आणि विचारलं भाऊ तुला किती टक्के पडले? मी म्हणलं भाऊ 70% पडले. तर त्याच्यानंतर नाही का एकदम खुश झाला, कडक बाय आता काय नुसता दूर असं तसं बोलला. माझी जरा तारीफ केली त्यांनी. मी विचारलं भाऊ तुला किती टक्के पडले? तो म्हणला 48% पडले. आता मनातून मला लय शिव्या दिवशी वाटत होत्या, पण कसं आहे त्यांनी माझी तारीफ केली म्हणले आपण पण त्याची तारीफ केली पाहिजे का नाही? बरोबर आहे. A few moments later. तुझ्या नातेवाईकांचे वगैरे पण फोन आले असतील तुला, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या की त्यांना कसं वाटलं? ओ तर नातेवाईकांचे पण इतके फोन आले सांगतो तुम्हाला, खतरनाक. नातेवाईकांना कसं जरा पण चुना लावायचं काम केलं. म्हणजे कळलं नाही आम्हाला, जरा विस्तार करून सांगशील का आम्हाला सगळ्यांना? म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला उदाहरण. अरे बघा आत्याचा फोन आलाय माझ्या. आता बघा तुम्हाला उदाहरण देतो मी. आत्या बोल. अरे एक नंबर आत्या.
अगं आत्या थँक्यू आत्या थँक्यू. आ तुमच्या आशीर्वादाशिवाय काय होतंय का. इथूनच पाया पडतो आत्या. आशीर्वाद दे पुढच्यासाठी. असा चुना लावायचा काम करायचं. अहिला खतरनाक आहे हा. हा आपला धंदा बंद पाडायला बसलाय आणि आपल्याला धंद्याला लावायला बसलाय. असो तर मित्रांनो आजची मुलाखत ही इथंच संपते आणि भेटूया आपण ह्याच मुलाखतीच्या पुढच्या भागामध्ये अशाच एका तरुण व्यक्तिमत्वाला घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा. कारण भावांना जर मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट नाही केला तर मराठी माणूस पुढे कसा जाणार, बरोबर आहे का नाही. त्यामुळे ते सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. मी माझा नक्की ट्राय करेल जास्तीत जास्त यूट्यूबवर व्हिडिओ आणण्याचा. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त गा. बाय बाय.